नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रमोद ढेंगळे आपणा सर्वांचं स्मार्ट शिक्षकच्या यूट्यूबवरील व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत केवळ मोबाईलच्या सहाय्याने आपल्या यूट्यूब चॅनलसाठी एक सुंदर असा लोगो कसा तयार करायचा आणि तो आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रोफाईलला म्हणजेच लोगोच्या ठिकाणी कसा लावावा. हा आपल्या समोर एक लोगो दिसत आहे ज्याचं नाव आहे स्मार्ट स्कूल. हा मी पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनवर तयार केला. हा असाच लोगो आपल्या पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये कसा तयार करायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे समजून सांगत आहे. चला तर मग हा असाच डेमो लोगो आपण पिक्सल लॅबवर अगदी पटापट तयार करूया. यासाठी आपल्या मोबाईलवर पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरहून डाउनलोड करून घ्या. माझ्या मोबाईलमध्ये हे अगोदर डाउनलोड असल्यामुळे मी याला इथून ओपन करतो. बघा, हे ॲप्लिकेशन ओपन करताच आपल्या समोर या ॲप्लिकेशनचा डॅशबोर्ड असा दिसत आहे. हा न्यू टेक्स्टचा आयटम मी इथून डिलीट करून घेतो. बघा, मला यूट्यूबचा लोगो तयार करायचा आहे तर मला याचं साईज ही 800x800 पिक्सल घेणं गरजेचं आहे. तर मी या इमेजची किंवा कॅनव्हासची साईज पहिल्यांदा 800x800 सेट करतो. चला तर मग या 3 डॉट्सवर क्लिक करा आणि इथे इमेज साईज नावाचा एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करा. याची रुंदी 800 व उंची ही सुद्धा 800 लिहून ओके करा. बघा, या कॅनव्हासची साईज ही 800x800 पिक्सेल झालेली आहे. आता मला या कॅनव्हासचा रंग हवा तो बदलवता येऊ शकतो. यासाठी या शेप्सच्या ठिकाणी क्लिक करा आणि इथून कलर नावाचा ऑप्शन निवडून कलरवर क्लिक करून आपण हवा तो रंग इथे देऊ शकता. बघा, कलरवर क्लिक केल्यास इथे हे सगळे कलर दिसतात. किंवा मोअरमधून आपण कलर घेऊ शकता किंवा ग्रेडियंटसुद्धा निवडून आपण ग्रेडियंट कलरसुद्धा याला देऊ शकता. चला तर मी कलरवर क्लिक करतो आणि या कलर पॅलेटमधून हा व्हाईट कलर याला मी निवडतो. बघा, या कॅनव्हासचा कलर व्हाईट झालेला आहे. शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंड हे कोणत्याही ठिकाणी उठून दिसते, त्यामुळे मी व्हाईट कलर सिलेक्ट करतो आणि राईटला क्लिक करतो. इथे कलर निवडून झाला आहे. मी माझा लोगो पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो. बघा, या लोगोचा सुद्धा कलर हा व्हाईट आहे. आता याच्या भोवताल मी एक सर्कल ॲड करतो. चला परत मी पिक्सल लॅबवर येतो आणि या 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून शेपच्या ठिकाणावरून मी हवा तो शेप निवडतो. इथे मी राऊंड शेप निवडतो आणि लगेच इथे खाली येऊन इथे या शेपला हवा तो कलरसुद्धा देऊ शकतो. बट मला व्हाईटच कलर योग्य वाटते, यामुळे मी इथे कलर हा ऑप्शन निवडत नाही. त्यानंतर इथे खाली स्ट्रोकचा एक ऑप्शन आहे. त्या शेपच्या भोवताल आपल्याला एक राऊंड स्ट्रोक येणे देणे गरजेचे आहे. म्हणजे आपला लोगो हा त्या राऊंड शेपमध्ये यायला हवा. यासाठी मी स्ट्रेकची वीज इथे थोडीशी वाढवून घेतो. बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने ही वीज वाढवू शकता. मी या सर्कलला त्या कॅनव्हासवर बरोबर ॲडजस्ट करून घेतो. थोडासा कॅनव्हासपेक्षा कमी करतो. बघा, अगदी मधोमध याला फिट केला आहे आणि या स्ट्रोकचा कलरसुद्धा मी इथे खाली येऊन बदलवू शकतो. बघा, इथे कलरवर क्लिक करा. कलरवर क्लिक करताच या कलरमधून कलर निवडा किंवा प्लसच्या चिन्हावर क्लिक करून आणखी कलर निवडा. मी निळा कलर निवडतो. बघा, निळा कलर देताच याच्या सभोवताल एक निळा राऊंड तयार झाला आहे. आणखी मला वाटत असेल तर मी याची रुंदी वाढवू शकतो स्ट्रोकची. बघा, इथे याची रुंदी 25 ठेवतो आणि या राईटच्या चिन्हावर क्लिक करतो. परत आपण आपल्या लोगोवर येऊया. बघा, इथे हा राऊंड शेप आपण याप्रमाणे तयार केला. आता यामध्ये एक पिक्चर आणि आपल्या
चॅनलचे नाव आपण या राऊंडमध्ये लिहूया. चला तर मग परत पिक्सल लॅबवर या. पहिल्यांदा मी इथे टेक्स्ट ॲड करतो स्मार्ट स्कून. यासाठी मी या टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करीन. टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करताच इथे प्लसचं चिन्ह दिसत आहे टेक्स्ट म्हणून, यावर क्लिक करा. क्लिक करताच इथे न्यू टेक्स्ट ओपन झाला. यावर परत डबल क्लिक करा आणि डिफॉल्ट टेक्स्ट हा इथून डिलीट करा व आपल्याला जे नाव हवे ते लिहून घ्या. चला मी याला स्मार्ट हे नाव देतो. बघा स्मार्ट हे नाव आलं, इथून ओके करा आणि याला या चिन्हाला म्हणजे कोपऱ्यावर क्लिक करून हवं तर आपण याची साईज वाढवू शकता, नाहीतर इथे टेक्स्टमध्येच बाजूला एक साईजचा ऑप्शन आहे, बघा साईज, यावर क्लिक करूनही आपण या टेक्स्टची साईज हवी ती ठेवू शकता. मी ही साईज ठेवतो. त्यानंतर या टेक्स्टचा कलर मी बदलून घेतो. बघा या टेक्स्टमध्येच कलर नावाचा एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करा आणि पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसत आहे कलरचा, यातून कलर निवडा. मी याला रेड कलर देतो. बघा या टेक्स्टला रेड कलर झाला. यानंतर याला स्ट्रोक देण्यासाठी बाजूलाच एक स्ट्रोकचा ऑप्शन आहे, त्या टेक्स्टला जर स्ट्रोक दिले तर थोडं पाहायला चांगलं दिसेल. फॉन्ट आहे हा इथून स्टाईलवरून बोल्ड करून घेतो. आपण अंडरलाईन किंवा इटॅलिकसुद्धा करू शकता. मी बोल्ड केला. त्यानंतर या टेक्स्टला स्ट्रोक देण्यासाठी इथे स्ट्रोकचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करा आणि एनेबल करा व तुम्हाला हवा तो कलर निवडून याला स्ट्रोक द्या. चला मी याला ब्लॅक स्ट्रोक देतो आणि या स्ट्रोकची रुंदी वाढवून घेतो जेणेकरून ती आपल्याला दिसेल. बघा अशा प्रकारे या लोगोमध्ये आपण स्मार्ट हे नाव लिहिलं. आता मला यालाच कॉपी करून किंवा नव्याने टेक्स्ट सिलेक्ट करून आपण खाली स्कूल हे नाव लिहूया. चला मी या स्मार्टवर क्लिक करून आहो. इथे कॉपीचा ऑप्शन आहे, कॉपीवर क्लिक करतात याची एक दुसरी प्रत तयार झाली. याला इथे ड्रॅग करून घ्या आणि इथे डबल क्लिक करून स्कूल लिहून घ्या. चला मी इंग्रजीमध्ये लिहितो SCHOOL आणि ओके करतो. बघा अगदी तेवढ्याच फॉन्टच्या साईजमध्ये स्कूल हा शब्द लिहिला गेला आहे. यावर क्लिक करा आणि हवा तो रंग मी याला हिरवा रंग देतो. कलरमधून निवडा. बघा कलरवर आलो आणि हिरवा रंग निवडला आणि ओकेला क्लिक केलं. बघा अशा प्रकारे स्मार्ट स्कूल हे शब्द आलेले आहे. आता आपण इथे एखादी पिक्चर किंवा इमेज हवी ती ॲड करू शकता. गुगलवरून आपण आपल्या लोगोसाठी आपल्या चॅनलच्या नुसार एखादी इमेज डाउनलोड करून घ्या. ती PNG मध्ये असली पाहिजे आणि इथे तुम्ही ॲड करू शकता. चला तर मी अगोदरच एक इमेज डाउनलोड केली होती गुगलवरून, ही इथे लावून दाखवतो. मी या 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करीन आणि इथे इम्पोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे, यावर क्लिक करून माझ्या मोबाईलमधून डाउनलोडमध्ये मी एक इमेज डाउनलोड केलेली आहे. बघा ही इमेज आहे, ही इमेज निवडील. मी ते ओकेला क्लिक करीन आणि हिला या कोपऱ्यावर पकडून जेवढी साईज हवी तेवढी रिसाईज करून घेईन. बघा माझ्या चॅनलच्या अनुषंगाने ही शाळेची इमेज आहे. बघा मी इथे सेट करतो. अशा प्रकारे आपल्याला अपेक्षित जसा लोगो हवा होता तसाच लोगो आपण या पिक्सेल आर्टमध्ये तयार केलेला आहे. आता हा लोगो आपल्याला सेव्ह करणे गरजेचे आहे. यानंतर मला ही इमेज PNG मध्ये सेव्ह करायची आहे, तर मी यावर क्लिक करतो. इथे सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करा. इथे कुठेही बदल न करता डायमेन्शन चेक करून घ्या. 800x800 सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करा. बघा इमेज सेव्ह आपल्याला दिसत आहे. आता ही इमेज फाईल मॅनेजरमध्ये फोन स्टोरेजमध्ये पिक्सेल लॅब नावाचे एक
फोल्डर तयार झालेलं आहे, हे फोल्डर ओपन करून घ्या आणि इथे आपण आत्ता जी इमेज तयार केली ती इमेज आपल्याला दिसते। बघा आता हा लोगो आपण आपल्या यूट्यूब चॅनलला कसा लावायचा ते बघूया। हा तयार केलेला लोगो आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलला लावण्यासाठी इथे क्रोम ब्राउझरमध्ये आपला ज्या ईमेल आय डीने चॅनल आहे त्या ईमेल आय डीने आपण लॉग इन असायला हवे। बघा मी या ईमेल आय डीने लॉग इन आहे, इथून 3 डॉट्सवर क्लिक करून इथे डेस्कटॉप वर्जन आहे की नाही चेक करून घ्या। आता मी या आयकॉनवर क्लिक करतो आणि युअर चॅनलवर जातो। युअर चॅनलवर क्लिक करतात आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसत आहे, यामध्ये कस्टमाइज चॅनलवर क्लिक करा। बघा मी इथे अगोदरच ही चॅनल आर्ट लावलेली असल्यामुळे इथे आपल्याला प्रोफाईल पिक्चर आणि लोगो लावायचा आहे, तर मी यावर क्लिक करतो। क्लिक करता तिथे एक पेन्सिलचा चिन्ह दिसतं, यावर क्लिक करा। यानंतर एडिट चॅनल आयकॉन, इथे एडिटच्या बटनवर क्लिक करा। एडिटवर क्लिक करताच आपल्याला आपला जो लोगो लावायचा आहे तो लोगो इथून अपलोड करून घ्या। अपलोड फोटोवर क्लिक करतात, फाईलचा ऑप्शन ओपन झाला, यावर क्लिक करा। आणि जिथे आपला लोगो आहे एकतर आपण इथे फाईल मॅनेजरमधून आपला फोन स्टोरेजमधून पिक्सेल लॅबमधून निवडतो, किंवा आपण लगेच काम केले असेल तर रिसेंट फाईल ऑन फोन असा एक ऑप्शन तयार होतो। इथे रिसेंट केलेल्या कामामध्ये आपली फाईल म्हणजेच आपण केलेलं काम दिसतं, इथे आपण तयार केलेला लोगो दिसत आहे, यावर क्लिक करा। अशा प्रकारे मी हा लोगो निवडलेला आहे। बघा जशाचा तसा हा लोगो इथे फिट झालेला आहे। मी डनवर क्लिक करतो। डनवर क्लिक करताच इथे आपला लोगो आपल्या चॅनलला लागला गेला आहे। बघा इथे लोगोच्या ठिकाणी आपण आत्ताच तयार केलेला लोगो हा लागला गेला। अशा प्रकारे आपणही अगदी मोबाईलवर पिक्सेल लॅबच्या सहाय्याने उत्कृष्ट लोगो तयार करून आपल्या चॅनलला लावू शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्मार्ट शिक्षक या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।